हेलो फ्रेंड्स, इन लास्ट वीडियो वी आर गोइंग टू स्टडी सेल्स ऑफ इम्यून सिस्टम। इन दिस इम्यून सिस्टम देयर आर मेन टाइप ऑफ सेल्स आर बी लिम्फोसाइट एंड टी लिम्फोसाइट्स। आल्सो देयर टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट्स आर हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स एंड मेमोरी टी सेल्स, एज वेल एज एंटीजन प्रेजेंटिंग सेल्स। दीज ऑल पॉइंट्स आर डिस्कस्ड इन अ लास्ट वीडियो, लास्ट लेक्चर। टुडे इन दिस वीडियो, इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हियर वैक्सीनेशन एज वेल एज स्ट्रक्चर ऑफ एंटीबॉडी। म्हणजे आज आपण वैक्सीनेशन म्हणजे काय, लसीकरण म्हणजे काय आणि त्यानंतर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर काय असतं ते आज आपण पाहणार आहोत। फर्स्ट वन इज अ वैक्सीनेशन। वैक्सीनेशन इज, व्हाट इज मीन वैक्सीनेशन? इट इज अ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ वैक्सीन। ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपण वैक्सीन नेहमी काय करतो बघा, लस रोग झाल्यावर घेतो का नंतर झाल्यावर घेतो का अगोदर घेतो? अगोदर घेतो। याचा अर्थ आपल्याला एखादा रोग येणार आहे असं वाटत असेल किंवा एखादा साथीचा आजार पसरत असेल तर आपण वॅक्सिन घेतो। मग याचा अर्थ आपण सुरुवातीलाच आपल्या अँटीबॉडी काय करतो ते तयार करतो आपल्या शरीरामध्ये। कारण का, समजा चुकून तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये आला तर आपले सैनिक त्यायला काय पाहिजेत? तयार पाहिजे। म्हणजेच आपण अगोदरच ऑलरेडी हे प्रिपरेशन करतो, ठीक आहे ना? मग आपण वॅक्सिन घेतो, मग हे वॅक्सिन कशानं तयार होतं? व्हॉट इज मीन, म्हणजे हे वॅक्सिन नेमकं काय आहे, ते कशापासून तयार होतं? तर याचाच अर्थ आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन। मग वॅक्सिन म्हणजेच ॲक्च्युली हा वॅक्सिन कसं आहे तर त्याला काय म्हटलंय बघा, वॅक्सिन इट इज, दॅट इज इनऍक्टिवेटेड पॅथोजन। म्हणजे हा एक प्रकारचा इनऍक्टिवेटेड इनऍक्टिवेटेड पॅथोजन और अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पॅथोजन और अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पॅथोजन वॅक्सिन कसा असतो बघा मुलांनो, वॅक्सिन म्हणजेच एक प्रकारचा इनऍक्टिवेटेड पॅथोजनच आहे। म्हणजे ऍक्च्युली आपल्याला इथं बघा, शत्रूचा अभ्यास केल्याशिवाय आपलं शस्त्र तयार करता येत नाही। म्हणजे आपला शत्रू नेमका कसा आहे याचा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि मग त्याशिवाय म्हणजे इथं पॅथोजनचाच वापर करून घ्यायचा आहे। पण तो पॅथोजन कसा आहे? इनऍक्टिव्ह फॉर्ममध्ये, इनऍक्टिवेटेड पॅथोजन, किंवा त्याचाच वापर करून, किंवा अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पॅथोजन। पर्टिक्युलर पॅथोजन म्हणजे प्रत्येकाचं, सगळ्याच रोगांचं एकच वॅक्सिन असणार नाही आहे, तर प्रत्येक व्हायरसचं वॅक्सिन काय असेल वेगळं आहे। कोरोना व्हायरसची लस अजून आपल्याला तयार झालेली नाही आहे, आपण अजून प्रिपरेशनमध्ये आहे। म्हणजे प्रत्येक, मग आता कोणता नेमका व्हायरस आहे, त्या व्हायरसला कसं किल करायचं ह्याच्यासाठी इनऍक्टिव्ह पॅथोजनचाच वापर केला जातो। शिवाय किंवा अँटीजेनिक प्रोटेक्शन ऑफ अ पर्टिक्युलर पॅथोजन, पर्टिक्युलर पॅथोजनला मारायचं आहे, पर्टिक्युलर म्हणजे ठराविक हाच व्हायरस मारायचा आहे, तर त्याचंच काय केलं जातं, अँटीजेन वापरलं जातं आणि त्याच्यापासून ते अँटीबॉडी तयार केलं जातं। म्हणजे आपण ह्या वॅक्सिनमध्ये मुलांनो, आपण रेडीमेड अँटीबॉडीजच काय करतो बाहेरून आपल्या शरीरामध्ये घेतो, किंवा आपला अँटीजेनिक स्टिम्युलस तसा देतो की आपलं शरीर काय म्हणतं करतं, मग त्यापासून अँटीबॉडीज प्रिपेअर करतं। द बॉडीज इम्युन सिस्टीम हेल्प्स प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन्स दॅट कॉज इन्फेक्शन। मग आपली बॉडी त्याला काय करते, वॅक्सिन घेतल्यानंतर
की आपली बॉडी हे बाहेरून येणारे जे पॅथोजन्स आहेत त्याच्यापासून आपलं काय करतं, प्रोटेक्ट करतं, आपल्या बॉडीला काय करतं, संरक्षण देतं. इट इज अन इफिशियंट सिस्टीम. बघा मुलांनो, आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जसं डिफेन्स सिस्टीम आहे तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय आहे, ही इम्युनिटी सिस्टीम आहे, ती आपल्या बॉडीचं संरक्षण करते. म्हणजे बॉडीची डिफेन्स सिस्टीम कुठली, ही इम्युनिटी सिस्टीम, इम्युन सिस्टीम. मग यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम इट इज अन इफिशियंट मोस्ट ऑफ द टाइम इट आयदर कीप्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आउट ऑफ ट्रॅक. एक तर ही सिस्टीम काय करते बघा, हे व्हॅक्सिन मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात, बाहेरून येणारे सूक्ष्मजीव जे असतात, त्याला आउट ऑफ म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकतात, किंवा देम डाऊन, किंवा एक तर त्याला म्हणजे शरीरातनं बाहेर काढून टाकतात, किंवा अँड गेट्स रीड ऑफ देम आणि त्यापासून आपल्या बॉडीची सुटका करतात. गेट्स रीड ऑफ देम मीन्स आपल्या बॉडीचं काय करतात, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून सुटका करतात, म्हणजे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथून नष्ट करतात. मग सांगा, म्हणजेच आपल्या बॉडीला संरक्षण देतात. हाउ एव्हर सम पॅथोजन्स कॅन ओव्हरवेम द इम्युन सिस्टीम. काही पॅथोजन्स मात्र मुलांनो इतके काय असतात म्हणजे प्रखर असतात, त्याचा स्ट्रेंथ इतका जबरदस्त असतो की ते आपल्या इम्युन सिस्टीमला काय करत नाही, म्हणजे एवढा जोरात प्रतिकार करतात की आपली इम्युन सिस्टीम तिथं दुबळी पडते आणि कमकुवत होते. जर आपल्याकडे प्रतिकार क्षमता जास्त नसेल तर आपली त्यावेळेला असे काही हार्मफुल पॅथोजन्स असतात की ते आपल्या बॉडीला काय करू शकतात, सप्रेस करू शकतात, थांबवू शकतात, रेजिस्ट करतात. तेव्हा हाऊ एव्हर सम पॅथोजन्स आर कॅन ओव्हरवेम द इम्युन सिस्टीम वेन धीस हॅपन्स इट कॅन कॉज सिरियस इलनेस. असं जर झालं की येणारा पॅथोजन जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इम्युन सिस्टीमला सप्रेस करत असेल तर मात्र आपण लवकरात लवकर काय होतो, सिरियस, वी गेट टू सिरियस इलनेस. इलनेस म्हणजे आपण आजारी पडतो. आणि त्यामुळं द पॅथोजन्स मोस्ट लाईकली टू कॉज प्रॉब्लेम्स आर द वन्स द बॉडी डझंट रेकग्नाइज. मग असे पॅथोजन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात इलनेस कधी करू शकतात, जेव्हा आपली बॉडी जे बाहेरून येणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते ओळखू शकत नाही. डोंट रेकग्नाइज म्हणजे बाहेरून येणारा कुठला हार्मफुल आहे हे अगोदर ओळखायला पाहिजे की नाही. आपल्या देशात हजारो लोक, लाखो लोक रोज आत येत असतील, पण आपला कुठला आहे, परकीय कुठला आहे, कोण अतिरेकी आहे हे आपण ओळखतो काय नाही. मग परकीय असेल, अतिरेकी असेल, तर आपण काय करणार आहे, मारणार आहे. म्हणजे तसं आपली बॉडी सुद्धा हार्मफुल ऑर्गॅनिझम कोण आहे बाहेरून आलेला हे आपली बॉडी काय करायला पाहिजे, पहिल्यांदा रेकग्नाइज करायला पाहिजे. कळालं काही नाही. आणि आपली बॉडीला समजा ओळखलंच नाही बाहेरून कुठला हार्मफुल ऑर्गॅनिझम आलाय हे ओळखलंच नाही, तर आपली बॉडी काय करू शकत नाही, मग म्हणजे त्याला प्रतिकार करू शकत नाही. बघा मुलांनो, पहिल्यांदा काय करायला पाहिजे, मग इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहे हे रेकग्नाइज करायला पाहिजे. याचा अर्थ ते ठरवायला पाहिजे, होय काही नाही. ठरवलं तरच आपण त्याला मारू शकतो की नाही, काय येणाऱ्या प्रत्येकाला मारायचं नाही ना, असं नाही ना करणार आपण. त्यामुळे पहिल्यांदा आपण इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम कोण आहे, हार्मफुल ऑर्गॅनिझम कोण आहे, हार्मफुल व्हायरस कोण आहे हे पहिल्यांदा आपली बॉडी, फर्स्ट दे हॅव टू रेकग्नाइज द इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. देन व्हॅक्सिनेशन. मग व्हॅक्सिनेशन का करायचं, इज अ वे, वे मीन्स व्हॅक्सिनेशन हा मार्ग आहे मुलांना, इज अ वे टू टीच. व्हॅक्सिनेशन काय करतं बघा, आपल्या इम्युन सिस्टीमला शिकवतं, टू टीच द इम्युन सिस्टीम ॲज टू हाऊ टू रेकग्नाइज, हाऊ टू रेकग्नाइज. म्हणजे व्हॅक्सिनेशन आपल्याला शिकवतं आपल्या बॉडीला की आपण रेकग्नाइज कसं करायचं, म्हणजे आपल्या हाऊ टू टीच, हाऊ टू रेकग्नाइज. How to recognize? म्हणजे आपण पहिल्यांदा आपला सेल कोण आहे, हार्मफुल बॅक्टेरिया व्हायरस कुठले आहेत हे रेकग्नाइज करण्यासाठी ही व्हॅक्सिन काय करतं, पहिलं आपल्या इम्युन सिस्टीमला शिकवतं की आपलं कोण आहे, बाहेरचं कोण आहे. अँड इलिमिनेट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. आणि इलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. आणि त्या पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमला कसं काढून टाकायचं हे पहिल्यांदा व्हॅक्सिनेशनद्वारे आपल्या इम्युन सिस्टीमला शिकवलं जातं.
दॅट्स वे बॉडी इज ऑलवेज प्रिपेअर्ड. आणि या पद्धतीने बॉडी आपली नेहमी काय होते, तयार होते. इफ यू आर युअर एक्सपोज्ड, म्हणजे आपण आपल्या बॉडीमध्ये नेहमी हे उघड आहे की आपल्या बॉडीमध्ये जे जे मायक्रो ऑर्गॅनिझम येतात त्याला व्हॅक्सिन पहिल्यांदा केलं असेल आपण, व्हॅक्सिनेशन एखाद्या पर्टिक्युलर डिसीजविषयी आपण घेतलं असेल, तर 100% पहिल्यांदा आपली बॉडी काय करते, त्यातला बाहेरून आलेला मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला आहे, तो व्हायरस कोणता हे रेकॉग्नाईज करतं, आणि मग ते हार्मफुल असेल तर त्याला 100% काय करतं, मारण्याचं काम करतं. व्हॅक्सिनेशन इज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ प्रायमरी प्रिव्हेन्शन. बघा, आपण साथीचे रोग आले की किंवा काही वेळेला आपण बऱ्याच असे रोग आहेत, आपण लहान मुलांना व्हॅक्सिन करतो की नाही, पोलिओ व्हॅक्सिन आहे, त्यानंतर गोवरची लस देतो, होय ना, त्यानंतर ट्रिपलचे लस असतात लहान मुलांना. म्हणजे हे जे व्हॅक्सिनेशन आहे हे एक प्रकारचं प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे. व्हॅक्सिनेशन इज अ प्रायमरी प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस दॅट कॅन प्रोटेक्ट पीपल फ्रॉम गेटिंग सीक. सीक म्हणजे आजारी, म्हणजे लोकांना आजारपणापासून थांबवण्यासाठी प्रायमरी ट्रीटमेंट, सुरुवातीची ट्रीटमेंट म्हणजे काय आहे सांगा, व्हॅक्सिनेशन, लसीकरण. आता बघा, आपण भारतामध्ये पोलिओची लस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 0 ते 5 वयोगटातल्या मुलांना दिली जाते, जेणेकरून पोलिओ समूळ भारतातून नष्ट करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, होय ना. आता जवळजवळ 98% तर हा भाग काय झालेला आहे, पोलिओ क्युअर झालेला आहे, म्हणजे नष्ट झालेला आहे. काही फक्त क्वचित काही याच्यामध्ये काय आपल्याला दिसतं, पेशंट्स दिसतात पोलिओचे. व्हॅक्सिनेशन हॅज अलाउड अस टू कंट्रोल डिसीजेस. व्हॅक्सिनेशनमुळे कुठले कुठले डिसीज कंट्रोलमध्ये आलेत बघा, मिझल्स, गोवर, माहिती आहे तुम्हाला गोवर, लहान मुलांना उठतो बघा मिझल्स, म्हणजे मला वाटतं 9व्या महिन्यात हा हे व्हॅक्सिन म्हणजे लहान मुलांना दिलं जातं, 9व्या महिन्यात 9व्या महिन्याच्या बालकांना दिलं जातं मिझल्स. देन पोलिओ माहिती आहे रोग तुम्हाला, हात पाय काय होतात त्याचे असे लुळे पडतात किंवा अकार्यक्षम होतात ते, पोलिओ. टिटॅनस, धनुर्वात, धनुर्वाताचं तुम्ही पण इंजेक्शन घेता की नाही, ते टिटॅनस. देन हुपिंग कफ डांग्या खोकला, हुपिंग कफ दॅट वन्स थ्रेटनड मेनी लाईव्स. म्हणजे हे सगळे जे डिसीज आहेत मुलांना, मिझल्स, पोलिओ, हुपिंग कफ, देन टिटॅनस, ह्या सगळ्यातून आता व्हॅक्सिनेशनद्वारे काय केलेलं आहे, हे धोक्यातून हे रोग आता काय झालेले आहेत, बाहेर आलेले आहेत. म्हणजे आता ह्याच्यावरती आपण पूर्ण काय करू शकतो, कंट्रोल आणू शकलेलो आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल गेट व्हॅक्सिनेटेड. पण काय महत्त्वाचं आहे आज आपल्याला, ही ज्या आजारांच्यावरच्या ज्या लस आहेत ते लस घेणं खूप महत्त्वाचं आहे, होय की नाही. म्हणजे आपण लहान मुलांना पण ह्या लसी देणं महत्त्वाचं आहे, लस चुकवून चालणार नाही. व्हॅक्सिनेशन डोंट जस्ट प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे व्हॅक्सिनेशन फक्त व्यक्तीच म्हणजे वाचवली जाते असं काही नाही आहे. व्हेन इनफ पीपल आर व्हॅक्सिनेटेड इट ऑल्सो हेल्प्स टू प्रोटेक्ट द सोसायटी. मुलांनो बघा, आता कोरोनामुळे तर कळलं आपल्याला की व्यक्तिशः आपण प्रत्येक जण सुरक्षित असलो तर आपलं कुटुंब सुरक्षित आहे, आणि आपलं कुटुंब सुरक्षित असलं तर आपला समाज सुरक्षित आहे, की नाही. बघा, समाज कशापासून बनला, सोसायटी कशापासून बनली सांगा, आपल्या व्यक्तिगत आपल्या एकट्यापासून बनल्यानं बनलं. म्हणजे आपल्यापासून आपलं कुटुंबापासून समाज तयार झाला. म्हणजे ह्या व्हॅक्सिनेशनमुळे आपण फक्त एकटेच वाचत नाही मुलांमुळे, तर आपलं कुटुंब वाचतं, कुटुंबापासून आपला समाजसुद्धा काय होऊ शकतो, ह्याच्यापासून प्रोटेक्ट होऊ शकतो. आणि म्हणून आज आपण कशा कुठल्या व्हॅक्सिनची वाट बघत आहोत, कोरोना व्हायरसचं जे व्हॅक्सिन आहे त्याची आपण पटकन तो यावा, आणि आपल्या शाळा पूर्वीसारख्या परत म्हणजे सगळ्या सुजलाम सुफलाम चालाव्यात, ह्या कोरोना लशीची आपण वाट बघत आहोत, म्हणजे ह्या व्हॅक्सिनचा आपण अतिशय आतुरतेनं वाट बघत आहोत, ठीक आहे. हाऊ डज व्हॅक्सिनेशन वर्क, हे व्हॅक्सिन काम कसं करतं, हेल्दी इम्युन सिस्टीम
डिफेंस अगेंस्ट इन्वेडर शब्द आला बघा इन्वेडर इन्वेडर मीन्स अतिरेकी बाहेरून येणारा पॅथोजन आहे तो इन्वेडर आणि हेल्दी इम्युन सिस्टीम जी आहे म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जर हेल्दी असेल सशक्त असेल तर आपण 100% त्याला काय करतो रे प्रतिकार करणार काय नाही डिफेंड डिफेंड म्हणजे आपण त्याला आपल्या बॉडीचं संरक्षण करतो आणि त्याला प्रतिकार करतो इम्युन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेव्हरल टाइप्स ऑफ सेल्स आपण कालच बघितलं आहे इम्युन सिस्टीम मध्ये खूप प्रकारच्या पेशी असतात त्याच्यामध्ये दीज सेल्स डिफेंड्स अगेन्स्ट हार्मफुल पॅथोजन्स म्हणजे जे नको आहेत जे रोगकारक जीव आहेत त्यांच्याविषयी आपण काय करतो वॅक्सिनद्वारे त्याच्यावरती काय करतो प्रतिकार करतो नेक्स्ट दे हॅव टू रेकॉग्नाइज ॲज इन्व्हेडर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इन्व्हेडरला काय केलं पाहिजे रेकॉग्नाइज केलं पाहिजे ओळखलं पाहिजे वॅक्सिनेशन टीचेस द बॉडी टू रेकॉग्नाइज न्यू पॅथोजन कॉजिंग डिसीजेस पहिल्यांदा वॅक्सिनेशनद्वारे इन्व्हेडर कोण आहे तर त्यामुळं कुठला तो डिसीज कॉज करणार आहे हे पहिल्यांदा आपण आपली इम्युन सिस्टीम काय करते त्याला पहिल्यांदा ओळखते इट स्टिम्युलेट्स द बॉडी टू मेक अँटीबॉडीज बघा अँटीजन काय करतो बघा आपल्या बॉडीला स्टिम्युलेशन देतो आणि त्यामुळे आपल्या अँटीबॉडीज लगेच आपले सैनिक तयार होतात मुलांना अँटीबॉडीज हे अँटीबॉडीज काय करणार आहेत त्या येणारा इन्व्हेडर जो आहे त्याला मारण्यासाठी काय होणार आहेत आता प्रिपेअर होणार आहे अँटीबॉडीज रिमेन अँटीजेन्स ऑफ पॅथोजन्स इट ऑल्सो प्राइम्स इम्युन सेल्स टू रिमेंबर द टाइप्स ऑफ अँटीजेन्स दिस अलाउज अ फास्टर रिस्पॉन्स टू द पॅथोजन इन फ्युचर समजा पहिल्यांदा जर अँटीजन आला असेल आणि त्या अँटीजनद्वारे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर ती मेमरी काय करते आपल्या अँटीबॉडीज कायमचे लक्षात ठेवतात आपली इम्युन सिस्टीम काय करते ती मेमरी कायमची लक्षात ठेवते समजा परत दुसरा अटॅक झाला आणि तोच पॅथोजन पुन्हा आपल्या शरीरामध्ये आला तेव्हा मात्र आपल्या सैनिकांना ते माहीत असतं त्याला कसं मारायचं आणि तेव्हा आपले इम्युन सिस्टीम त्याला काय करते अतिशय फास्ट त्याला काय करते संपवते मग इथं काय झालं सेकंड अटॅकमध्ये काय होतो मेमरी टी सेल्स काय करतात खूप छान मदत करतात मेमरी टी सेल्स काय करतात मेमराईज करतात की हा अँटीजन पूर्वी आलेला आहे त्यामुळे त्याला स्टिम्युलेशन पटकन मिळतं ओळखलं जातं रेकॉग्नाईज केलं जातं आणि त्याला कसं संपवण्यासाठी हे त्याला पटकन समजतं आणि त्याद्वारे किलर टी सेल किंवा हेल्पर टी सेलद्वारे त्याला पूर्णपणे नष्ट केलं जातं वॅक्सिनेशन वर्क बाय एक्सपोजिंग यू टू अ सेम व्हर्जन ऑफ पॅथोजन वॅक्सिन्स मे बी इन द फॉर्म ऑफ आता जी मुलांना वॅक्सिन्स आहेत लस ज्या आहेत त्या लस ह्या तुम्हाला एका पूर्ण पॅथोजनपासून सेफ ठिकाणी नेऊन ठेवतात तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आता समजा रेबीजचं वॅक्सिन तुम्ही ऑलरेडी घेतलाय तुम्हाला भले कुत्रा चावला तरी तुम्हाला काय होणार नाही रेबीज होणार नाही कारण काय माहित आहे रेबीजचा विषाणू कुठे राहतो कुत्र्याच्या लाळेत असतो आणि कुत्र्याच्या चावण्यामुळं काय होतो तो त्याच्या लाळेतून सलायवामधून तो आपल्याला ह्युमनला इंजेक्ट होतो समजा कुत्र्याच्या लाळेत तो रेबीजचा व्हायरस असेल तर आणि तुम्ही वॅक्सिनच घेतला नाही 100% ते विषाणू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ते काय होणार आहे तिथं वाढणार आहे आणि वाढले की एकदा ते पसरले शरीरभर तर काही उपयोग होत नाही आणि म्हणून मग अशा माणसाला तुम्हाला सगळ्यांना ते मारावं लागतं किल करावं लागतं मग हा जो भयानक आहे म्हणजे जर त्याला रेबीजचं व्हॅक्सिन घेतलं तर 100% काय करता येतं त्याला वाचवता येतं आणि म्हणून हे जे व्हॅक्सिन आहे व्हॅक्सिनेशनला आपल्याला पूर्ण आपल्या ह्युमन बिईंगला आपण काय करतो सेफ ठेवू शकतो व व्हॅक्सिन्स मे बी इन द फॉर्म ऑफ व्हॅक्सिन्स कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आहेत बघा मुलांना व्हॅक्सिन इज अ प्रोटीन व्हॅक्सिन एकतर प्रोटीनच्या रूपात असतं प्रथिनांच्या रूपात असतात ऑर शुगर फॉर्म द पॅथोजन म्हणजे हा पॅथोजनच आहे एक प्रकारचा इनॅक्टिव्ह पॅथोजन म्हणजे एक प्रकारे पॅथोजनचा उपयोग करूनच व्हॅक्सिन तयार केलं जातं पण ते शुगर किंवा प्रोटीनच्या फॉर्ममध्ये असतात सेकंड वन इज अ डेड म्हणजे मृत अ डेड ऑर इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ अ पॅथोजन म्हणजे काय जो व्हायरस आहे ज्याचा व्हॅक्सिन तयार करायचा आहे तोच पॅथोजन वापरायचा फक्त तो डेड फॉर्ममध्ये असायला पाहिजे डेड फॉर्ममध्ये वापरला जातो किंवा त्याला काय म्हटलंय इनॲक्टिवेटेड म्हणजे अकार्यक्षम अवस्थेत असलेला पॅथोजनच
वैक्सीन साठी वापरला जातो. अ टॉक्साइड कंटेनिंग टॉक्सिन प्रोड्यूस्ड बाय अ पॅथोजन. अजून काय बघा, ज्या पॅथोजन मध्ये जे टॉक्सिक मटेरियल आहे, हाय की नाही, एखाद्या पॅथोजन मध्ये जे टॉक्सिक मटेरियल आहे त्याचा आपण वापर करून त्याचं काय केलं जातं, त्याच्यापासून वॅक्सिन तयार केलं जातं. लक्षात येते काय बघा, म्हणजे ज्या व्हायरसमध्ये जे टॉक्सिक मटेरियल आहे, जे विष आहे त्याच्याकडे, त्याचाच वापर करून त्याचं प्रतिविष तयार करण्याचं काम काय काय केलं जातं, एक प्रकारे म्हणजे ह्या वॅक्सिन तयार करण्यासाठी त्याचा पण वापर होतो. अ विकलड पॅथोजन, विकलड वीक झालेले पॅथोजन जे असतात ना, अकार्यक्षम झालेले, कमकुवत झालेले, अशा पॅथोजनचा पण उपयोग वॅक्सिन तयार करण्यासाठी वापरले जातात. When the body responds, to the vaccine, म्हणजे जेव्हा एखादी बॉडी एखाद्या व्हॅक्सिनला रिस्पॉन्ड करते, इट बिल्ड्स अन अडॅप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स. हे बघा, एखादी बॉडी जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर व्हॅक्सिनला रिस्पॉन्ड करते म्हणजे रिस्पॉन्स देतो म्हणजे काय, आपण प्रतिसाद देतो, आणि हा प्रतिसाद देतो म्हणजेच काय, तिच्यामध्ये त्या बॉडीमध्ये काय होते, अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम तयार होते. अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम म्हणजे लक्षात आलं का बघा, की ही तडजोड करण्याची इम्युन सिस्टीम जी आहे ती त्याच्यामध्ये तयार होते. धिस हेल्प्स अस टू इक्विप द बॉडी टू फाईट ऑफ अँड ॲक्च्युअल इन्फेक्शन. म्हणजे इथं अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीमसुद्धा डेव्हलप झाली मुलांनो, तर इथं याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये इक्विप द बॉडी टू फाईट ऑफ अँड ॲक्च्युअल इन्फेक्शन. ॲक्च्युअल इन्फेक्शन म्हणजे नेमकं इन्फेक्शन काय आहे, त्याच्या सोबतीला अजून म्हणजे त्याच्या बरोबरीला म्हणजे त्याच्या सोबतीला अजून कुठले इन्फेक्शन असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ते रेजिस्ट करण्यासाठी ही अडॅप्टिव्ह इम्युन सिस्टीम काय करत असते, हेल्प करत असते. व्हॅक्सिनेशन आर सेफ. व्हॅक्सिन्स नेहमी कशा असतात बघा, सेफ. असं जास्त कधी झालेलं नाही आहे की व्हॅक्सिन घेतला आणि तो आजारी पडला आहे किंवा तो असा म्हणजे मारला गेला. म्हणून व्हॅक्सिनेशन्स हे नेहमी कशा असतात, सुरक्षित असतात. व्हॅक्सिन्स आर considered to be safe, they are rigorously tested and go through many rounds of study, examinations and research before they are used for the general public. म्हणजे वॅक्सिन्स जेव्हा बाजारात तुमच्या समोर आणल्या जातात, पब्लिकच्या सेवेसाठी आणल्या जातात, तेव्हा ते त्याच्यापूर्वी ते कितीतरी वेळेला ते टेस्ट केलेले असतात, टेस्टेड असतात. याच्याशिवाय काय, त्याच्यावरती बऱ्याच तपासण्या झालेल्या असतात आणि मगच ते काय केले जातात, रिसर्च म्हणजे त्याच्यावर संशोधन होऊनच मग ते बाजारात आणलं जातं. असं नाही आहे की आता समजा तुम्ही एक म्हणजे 15 जण आहात, तुम्हाला एकच व्हॅक्सिन दिलं की प्रत्येकावरती काय होईल, त्याचा असर वेगवेगळा असेल, म्हणजे सगळ्यांना सारखंच लगेच तो आजार त्यातनं समूळ नष्ट होईल असं नाही आहे. मग याचा अर्थ ह्याच्या सगळ्या वेगवेगळ्या चाचण्या करून पब्लिकवरती म्हणजे त्याचं पब्लिक पुढं आणण्यापूर्वी त्याच्यावरती अनेक चाचण्या करून संशोधनांती ते काय केलं जातं, पूर्ण त्याचा अभ्यास करूनच ते बाजारात आणलं जातं. आजसुद्धा कोरोना व्हायरसची जी लस आहे, व्हॅक्सिन आहे, अजून बाजारात आलेली नाही आहे, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा चाचण्या चालू आहेत. तुम्ही त्याच्या चाचण्यांच्या विषयी बातम्या ऐकत असाल, फर्स्ट सेकंड किंवा थर्ड टेस्ट त्याच्या चालू आहेत, की जेणेकरून ह्या सगळ्याच एक्झाम म्हणजे अभ्यासानंतरच ते बाजारात येणार आहेत. एक्सटेन्सिव्ह रिसर्च अँड इव्हिडन्सेस शोज दॅट व्हॅक्सिन्स आर सेफ, देअर साईड इफेक्ट्स आर रेअर. म्हणजे मोस्टली आज आपण बघितलं तर ऑल व्हॅक्सिन्स आर सेफ, बट रेअरली म्हणजे अगदी क्वचितच, काही दुर्मिळच ठिकाणी व्हॅक्सिनचा फक्त काय झालेला आहे, साईड इफेक्ट झालेला आहे. साईड इफेक्ट म्हणजे त्याचे इतर परिणाम शरीरावरती, म्हणजे आर रेअर अँड टिपिकली माइल्ड, म्हणजे खूप कमी सौम्य प्रमाणातच त्याचे काय झालेले आहेत, काही इतर परिणाम जाणवले, अदरवाईज ऑल व्हॅक्सिन्स आर सेफ. वी डिस्कस हियर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडी आर इम्युनोग्लोबुलिन्स, दॅट इज दे आर प्रोटीन्स.
इन दिस एंटीबॉडीज आर ग्लाइकोप्रोटीन्स. एंटीबॉडीज आर ऑल्सो कॉल्ड एज अ ग्लाइकोप्रोटीन्स विच आर हाईली स्पेसिफिक टू स्पेसिफिक एंटीजेन्स. म्हणजे प्रत्येक अँटीजेननुसार अँटीबॉडी काय असेल वेगळा असेल. अँटीजेन कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणेच अँटीबॉडी काय होणार आहे इथं तयार होणार आहे. देन दे आर ऑल्सो नोन ॲज इम्युनोग्लोब्युलिन्स. अँटीबॉडीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ इम्युनोग्लोब्युलिन्स अँड देअर फोर दीज आर रिटन लाईक दिस इम्युनोग्लोब्युलिन्स. शॉर्ट फॉर्म ऑफ इम्युनोग्लोब्युलिन्स इज आय जी एस. These are IgS, immunoglobulins are one type of proteins. म्हणजे ते एक प्रकारचे काय प्रोटीन्सच आहे त्यांना इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतात. दे आर प्रोड्युस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजेनिक स्टिम्युलस. म्हणजे अँटीजेनचा स्टिम्युलस कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे ह्या अँटीबॉडीज काय होत असतात तयार होत असतात. अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मा सेल्स. अँटीबॉडीज कुठं तयार होतात कोण तयार करतो प्लाझ्मा सेल्स तयार करतात. Which in turn are formed by B lymphocytes. जे प्लाझ्मा सेल्स जे आहेत ते बी लिम्फोसाइट्स कडून हे अँटीबॉडीज तयार होतात. द मॅच्युअर प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस अँटीबॉडीज ॲट अन एक्स्ट्रीमली रॅपिड रेट. अँटीबॉडीज खूप अतिशय रॅपिड रेटमध्ये तयार होतात मुलांना. रॅपिड रेट मीन्स पर सेकंद 2000 अँटीबॉडी मोलेक्युल्स आर फॉर्म्ड ऑर प्रोड्यूस्ड. म्हणजे प्रति सेकंदाला जवळजवळ 2000 अँटीबॉडीज तयार होतात. लक्षात आलं. आता त्यानंतर अँटीबॉडीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा. अँटीबॉडी इज अ वाय शेप्ड मॉलिक्यूल. तुम्हाला दिसते हा शेप कसा आहे बघा वाय शेप्ड आहे. अँटीबॉडीज आर इज वाय शेप्ड मॉलिक्यूल. ईच इम्युनोग्लोब्युलिन ह्याला इम्युनोग्लोब्युलिन पण म्हणायचं. इम्युनोग्लोब्युलिन मोलेक्युल इज मेड अप ऑफ फोर पॉलीपेप्टाइड चेन्स. त्याच्यामध्ये चार पॉलीपेप्टाइड चेन असतात. कुठल्या कुठल्या चार आहेत बघा इथं. ही 1 2 3 4 इथं जे तुम्हाला हिरव्या रंगाने दिसत आहे ग्रीन कलर्ड पॉलीपेप्टाइड चेन इज कॉल्ड एज अ लाईट चेन. कळालं का. देन ब्राऊन कलरचं जे दिसतंय तुम्हाला हे हेवी चेन आहे. कळालं का. देन देर आर टू हेवी. आता दोन हेवी चेन कुठले सांगा. इकडचा एक ब्राऊन कलरचा आणि हे टू हेवी काय हेवी चेन्स और यच चेन. हेवी चेनला शॉर्टमध्ये काय म्हणायचं यच चेन. हेवी चेन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ यच चेन. आणि लाईट चेनला काय म्हणायचं मग यल चेन. टू यच चेन्स अँड टू लाईट और यल चेन्स. हे बघा हे लाईट चेन्स आहे. ही लाईट चेन आहे. ही पण लाईट चेन आहे. ही यच चेन आहे हेवी चेन. ही पण हेवी चेन आहे. देन दीज फोर पॉलीपेप्टाइड चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय डाय सल्फाइड बॉन्ड्स. बघा हे हेवी चेन्स आहेत ना. हे हेवी चेन हे दोन्ही ह्या डाय सल्फाइड बॉन्डनी जोडलेले आहेत. दिसतात का इथं. यस एस डाय मीन्स दोन. एक सल्फर असता तर फक्त सल्फाइड चेन म्हटलं असतं. तिथं दोन आहेत म्हणून डाय सल्फाइड चेन्स. तिथं पण दोन हेवी चेन्स जे आहेत ते ह्या डाय सल्फाइड चेननं काय केलेलं आहे जोडलेलं आहे. डाय सल्फाइड बॉन्डनं जोडलेलं आहे. तिथं पण लाईट चेन आणि हेवी चेन हे डाय सल्फाइड बॉन्डनं जोडलेले आहे. टू फॉर्म अ वाय शेप्ड स्ट्रक्चर. आकार कसा तयार झालेला आहे वाय शेप्ड. देन वाय शेप्ड स्ट्रक्चर द रिजन होल्डिंग टुगेदर आर्म्स अँड स्टेम ऑफ अँटीबॉडी इज टर्म्ड ॲज अ हिंज. आता बघा इथं हिंज तयार झालेला आहे. हा हिंज आहे की जिथं ह्याचा एवढा पार्ट म्हणजे इथं हे त्याचं स्टेम आहे आणि हे त्याचं काय व्हेरिएबल रिजन आहे. तर इथून वरचा भाग जो आहे मुलांनो तो व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल का. हा प्रत्येक अँटीजननुसार बदलत असतो. कळालं का. म्हणजे अँटीजन वेगळ्या प्रकारचं असेल तर ह्याचं स्ट्रक्चर इथं काय होणार आहे बदलणार आहे आणि म्हणून हे व्हेरिएबल पार्ट आहे. आणि देअरफोर ह्या इथं जो कोपरा दिसतोय तुम्हाला याला हिंज म्हणायचं आहे. टुगेदर आर्म अँड स्टेम म्हणजे हे आर्म जे आहेत वरचे आणि हा स्टेम जो आहे ते जिथं मिळतात त्याला काय म्हणायचं इथं काय म्हणायचं हिंज. याला म्हणायचं इथं
hinge. Then each chain of the antibody includes two distinct region, variable region and constant region. आता इथं प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, इथं दोन रिजन आहेत. कुठला कुठला बघा, इथून वरचा आहे तो व्हेरिएबल रिजन आणि इथून खालचा जो पूर्ण भाग आहे तो काय आहे, कॉन्स्टंट रिजन. कॉन्स्टंट म्हणजे इथून खालचा भाग जो आहे तो कायमचा राहणार आहे तसा. फक्त अँटीजन बदलला की इथला वरचा भाग काय होणार आहे, बदलणार आहे. कसा बदलणार, तर इथं बघा तुम्ही, इथं जो अँटीजन ह्याच्यात बसेल त्या पद्धतीनंच हे काय होणार आहे, इथं जो अँटीजन असेल तो अँटीजन इथं फिक्स होईल. या पद्धतीनंच त्याचं काय असतं, त्याचं स्ट्रक्चर तयार होतं. आता अँटीजनचं स्ट्रक्चर बदललं की इथला व्हेरिएबल रिजनचं अँटीबॉडीचं पण स्ट्रक्चर काय होणार आहे, थोडंफार बदलणार आहे. व्हेरिएबल रिजन्स कन्स्टिट्यूट द अँटीजन बाइंडिंग साईट. मुलांना हे बघा, हे व्हेरिएबल रिजनमध्ये इथं अँटीजन काय होणार आहे, बाइंड होणार आहे आणि म्हणून याला म्हणायचं पॅराटो. काय म्हणायचं, पॅराटो. ह्या रिजनला काय म्हणायचं, पॅराटो. दिस पार्ट ऑफ अँटीबॉडी रेकग्नाइज अँड बाइंड्स टू द स्पेसिफिक अँटीजन टू फॉर्म अ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. इथं हा अँटीजन ह्या अँटीबॉडी बरोबर इथं बरोबर बाइंडिंग साईट आहे आणि त्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडीचं बाइंडिंग होतं म्हणून ह्याला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणायचं. म्हणजे हा इथं काय होतात, अँटीजन आणि अँटीबॉडी काय होतात, एकमेकांना लॉक अँड की मॅनर, म्हणजे जशी कुलपाची किल्ली तीच असते तसं हे लॉक अँड की मॅनर हे फिट होतात, त्याला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हणायचं. सिन्स मोस्ट ऑफ द अँटीबॉडीज कॅरीज टू अँटीजन बाइंडिंग साईट. आता इथं दोन अँटीजन बाइंडिंग साईट आहेत काय बघा, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आणि म्हणून ह्या अँटीबॉडीला काय म्हणायचं, बाय व्हॅलंट. काय म्हणायचं, बाय व्हॅलंट अँटीजन अँटीबॉडी साईट. इथं दोन आहेत, इथं एक आहे आणि इथे एक आहे. कळालं काही नाही, आणि त्यामुळे हे बघा, ही जी छिद्र दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी, या आकारामध्ये अँटीबॉडी अँटीजन आत येतो, म्हणजे ह्याचं त्याचं इथं अँटीजन इथं फिक्स होतो आणि या पद्धतीनं ते अँटीबॉडी त्याला काय करते, मारते. म्हणजे तिथं त्याला पहिल्यांदा एकत्र येतात ते आणि त्या अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. इथं प्रत्येक अँटीबॉडीला असे दोन दोन काय आहेत, अँटीजन अँटीबॉडी साईट आहेत, म्हणून ह्या अँटीबॉडीला काय म्हणायचं, बाय व्हॅलंट.